या व्हिडिओमधील सर्व घटना व प्रसंग काल्पनिक आहे. कोणत्याही नेत्याशी किंवा राष्ट्रीय पक्षाशी याचा काळी मात्र ही संबंध नाही. बाबा काय झालं, 25,000 रुपये दिले तुला, हा एक सुद्धा कॉल नाही आला मला जॉबसाठी. हा दिशा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अरे कसली सर्व्हिस, तुला कुठनं जॉब देऊ यार. ज्या कंपन्या आता आहेत त्यातनंच एम्प्लॉईंना काढतायत, नवीन ओपनिंग नाही, तुला कुठून जॉब देऊ भाई. अरे तुम्हाला जर एवढंच माहिती होतं तर 25,000 रुपये तुम्ही घेऊन तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आले, प्रत्येक स्टुडंटकडून 25,000 रुपये घेतले आणि आता म्हणताय जर कंपनीमध्ये जॉब ओपनिंग नाहीत. हां अरे तुम्हाला जर भीकच मागायची होती तर रस्त्यावर म्हणून भीक मागायची ना. हां इथं आमचे पैसे खाऊन हे करताय का. अरे काय यार मला भिकारी बोलतो तू, मान्य आहे मला, मी पैसे घेतलेत मग डायरेक्ट भिकारी बोलायचं मला. भिकारी नंतर काय बोलू, तुम्ही लोक भिकारीच आहे. तुम्ही उगीच माझ्यासारख्या शिकलेल्या लोकांकडून पैसे घेतले, आता म्हणताय जॉब नाही, असं नाही तसं हे ते. अरे तुम्हाला कोणा तर मारलं पाहिजे. हा आहे सध्याचा महाराष्ट्र जो बेरोजगारीने त्रस्त झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक अशा कन्सल्टन्सी संस्था आहेत ज्या पोरा मुलांकडून पैसे घेऊन त्यांना जॉबची आशा दाखवत आहेत, त्यांना रोजगाराची आशा दाखवत आहेत. पण आज खरंच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुण रोजगार निर्मित झालं आहे का हा प्रश्न तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये असलेल्या प्रत्येक तरुणाला प्रश्न आहे. या प्रश्नाच्या आधी, या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आधी स्वतःला प्रश्न विचारा. नेत्यांना शिव्या देण्याआधी किंवा नेत्यांवरती बोटं उचलण्याआधी, सरकारवरती बोटं उचलण्याआधी स्वतःला प्रश्न विचारा. ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी मतदानाला जाता का. दुसरं, मतदानाच्या दिवशी एक सुट्टीचा आपण दिवस म्हणून मजा मस्ती करतो, ती सुट्टीचा दिवस नसून आपला हक्क बजावण्याचा दिवस आहे. ज्या दिवशी तुम्ही मतदानाला 100% मतदान कराल त्या दिवशी तुमचे हे सगळे प्रश्न सुटतील याची हमी देतो. त्यामुळे मतदार राजा जागा हो आणि आपला हक्क बजावण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये 100% मतदान होईल असंच वागा. सुट्टीचा दिवस म्हणून कधीही मजा मारू नका. येत्या 21 ऑक्टोबरला सर्वांनी नक्की मतदान करा. सर्व मिळून करू मतदान.